मराठा सेवा संघ अहमदनगर आणि मराठा पतसंस्था आयोजित भव्य कृतज्ञता सन्मान सोहळा। जीवन गौरव पुरस्कारार्थी शिवश्री दादाभाऊ कळमकर, माजी आमदार, मॅनेजिंग काउंसिल सदस्य रयत शिक्षण संस्था, शिवश्री जी डी खानदेशे, सचिव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, शिवमती मंदाताई निमसे, निर्माती राजमाता जिजाऊ चित्रपट, कर्मतपस्वी पुरस्कारार्थी शिवश्री डॉक्टर राजेंद्र धामणे, शिवमती डॉक्टर सुचिता धामणे, माणगाव प्रकल्प देहरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर विजय घोगरे, प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ शुभहस्ते, ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर, संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ। मंगळवार दिनांक 3 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत सावेडी रोड माऊली सभागृहात हा सोहळा संपन्न होतोय। या कार्यक्रमास आपण सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती। विनीत इंजिनियर सुरेश थापे, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ अहमदनगर, सतीश इंगळे व्हाईस चेअरमन मराठा पतसंस्था, इंजिनियर विजय कुमार ठुबे संस्थापक अध्यक्ष मराठा पतसंस्था, मराठा सेवा संघ सर्व तालुका अध्यक्ष, मराठा पतसंस्थेचे सर्व सन्माननीय संचालक। मराठा पतसंस्था आणि मराठा सेवा संघ या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आपल्या मराठा समाजामधील ज्या व्यक्तींनी मराठा आणि बहुजन समाजासाठी जे आतापर्यंत योगदान दिलेलं आहे, ज्याची दखल बाहेर काहींनी घेतली काहींनी घेतलेली नाही, परंतु या माणसांना समाजासमोर आणणं आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा एक अभिनव उपक्रम जो आहे तो आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे। आणि या माध्यमातून आतापर्यंत आपण आपल्या नगर जिल्ह्यामधील आपल्या सर्वांना माहिती आहे कैलासवासी बबनराव मिस्किच असतील, डॉक्टर रावसाहेब अनबोले असतील, त्याचबरोबर अंबिका पतसंस्थेच्या आदरणीय प्राध्यापिका मेधाताई काळे, प्राध्यापक पोपटराव काळे, पुष्पताई मरकड, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष कैलासवासी माधवराव मुळे आणि अशा बऱ्याच जणांना आपण या ठिकाणी जीवन गौरव हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। आणि हा पुरस्कार जो आहे जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराचं नाव आहे। आणि आपल्या समाजामधील जी वयस्कर मंडळे आहे ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी काहीतरी बसलेलं आहे त्यांना हा पुरस्कार आपण या ठिकाणी देत असतो। तसाच पुरस्कार आता यावर्षी सुद्धा आपण आदरणीय दादाभाऊ कळमकर, त्याचबरोबर मराठा विद्या प्रसारक समाजाचे गेली 20 वर्ष काम करत असलेले सचिव माननीय जी डी खानदेशे सर, त्याचबरोबर आपल्या राहता तालुक्यामधील आदरणीय मंदाताई निमसे ज्यांनी राजमाता जिजाऊ साहेब या चित्रपटाची निर्मिती केली, या सर्व वयस्कर व्यक्तींना आपण या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देत आहोत। तो अगोदरच आपण जाहीर केला होता परंतु कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम काही होऊ शकला नव्हता, तो कार्यक्रम आपण आता 3 मे 2022 रोजी आपल्या अहमदनगरमध्ये माऊली सभागृहामध्ये घेत आहोत। या जीवन गौरव पुरस्काराबरोबरच एक महत्वाचा एक पुरस्कार या ठिकाणी आम्ही जो देत आहोत तो ज्यांनी आपलं तारुण्य समाजसेवेमध्ये घातलेलं आहे, निराश्रित महिला, बरितकारित महिला यांना सांभाळायला कोणीच नसतं, या महिलांना आधार देण्याचं आणि जगवण्याचं काम आपल्या नगरमधील जे डॉक्टर राजेंद्र धामणे आणि सुचिता धामणे हे करत आहेत। आज 300-400 महिला त्यांच्या या मनगाव प्रोजेक्टला, देहऱ्यामध्ये जो मनगाव प्रोजेक्ट आहे या मनगाव प्रोजेक्टमध्ये या मंडळींना हे दोघे डॉक्टर दाम्पत्य जे आहे ते सांभाळत असतं। या दोघंही तरुण डॉक्टरांनी त्यांचं आयुष्य जे आहे तारुण्य जे आहे हे या लोकांसाठी वेचलेलं आहे। आणि मला असं वाटतं की हे प्रचंड असं त्यांचं योगदान आहे आणि हे जे डिव्होशन आहे या डिव्होशन प्रति आपण या ठिकाणी कृतज्ञ व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून हे दाम्पत्य तरुण जरी असलं तरी त्यांनी त्यांचं तारुण्य ह्या सगळ्यासाठी या निराश्रितांसाठी या ठिकाणी वेचलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचं कार्य जे आहे ते समाजासमोर आणणं अतिशय गरजेचं समोर आणणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतंय। आणि म्हणून डॉक्टर राजेंद्र आणि डॉक्टर सुचिता धामणे या दाम्पत्याला आपण मराठा सेवा संघातर्फे कर्मतपस्वी हा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत। हे सर्व पुरस्कार आम्ही अगोदरच जाहीर केलेले आहेत, तथापि आता हा कार्यक्रम जाहीरपणे करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून 3 मेला हा कार्यक्रम घेत आहोत। त्याचबरोबर आपला नगर जिल्ह्याला फार मोठा एक ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे, शिक्षणामध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे। आणि ह्याच्यामधून जे उच्च पदस्थ आपल्यामधली जी काही मंडळी वर गेलेली आहेत
उच्च पदावर जे काही काम करतात त्यांना सुद्धा आपण समाजासमोर आणणं गरजेचं आहे, जेणेकरून आजची जी काही तरुण मंडळी आहे ही तरुण मंडळी त्यांचा या ठिकाणी आदर्श घेतील आणि त्याच याच्यामध्ये आपल्या आजच्या ज्या कार्यक्रमाचे जे 3 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय विजय गोगरे हे जलसंपदा खात्यामध्ये मुख्य अभियंता म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित होत आहे. अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था ही मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी 2000 साली स्थापन केली आणि तेव्हापासून या पतसंस्थेचं काम जे आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे चाललेले. मध्ये 2 वर्ष कोरोना आला, वसुली सगळी पूर्णपणे बंद झाली, मध्ये काही संकट आली, परंतु याही संकटामधून एक नीतिमत्ता जी ही सर्व स्टाफने आणि संचालकांनी चांगली ठेवल्यामुळे या सगळ्या अडचणीमधून आपण मार्ग काढत आज एप्रिल 2017 जो काही मी परत एकदा कार्यभार घेतला होता त्यावेळेला आपल्या ठेवी होत्या 12.5 कोटी आणि आज मात्र त्याच्या ठेवी ज्या आहेत त्या 27 कोटी गेलेल्या आहेत. त्याचबरोबर कर्जाचं वाटप जे 9 कोटी होतं ते कर्जाचं वाटप सुद्धा या ठिकाणी 21 कोटी झालेलं आहे आणि हे फक्त आपण लोकांची पत वाढवण्याचं काम करतो अशातला भाग नाही तर त्यांना व्यवसायासाठी लोन देणं, उच्च शिक्षणासाठी लोन देणं, प्रत्येकाच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवण्याचं काम पतसंस्था करत असतं. आणि मी नेहमी वेळोवेळी सांगत असतो की ज्यांना पत नाही त्यांना पत देण्याचं काम आपण या मराठा पतसंस्थेमार्फत करत असतो. आपणही आपल्यालाही सुद्धा समाजाने शासनाने काही घडवलेलं आणि त्याचंही आपण काहीतरी देणे लागतो आणि या वृत्तीने आपण समाजात जे देणं लागतो त्या भावनेमधून आम्ही हे सगळं काम करत असतो. अनेक अडचणी आल्या परंतु आपल्या समाजामध्ये बरीच मंडळी जी आहेत ही दानशूर मंडळी आहेत ज्यांना पैसे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते पैसे देतात, ज्यांच्याकडे वेळ आहे ते वेळ देतात, ज्यांच्याकडे श्रमाची कॅपॅसिटी आहे ते आपल्याला या ठिकाणी श्रम देतात, ज्याला जे जे शक्य असेल ते या ठिकाणी करत असतो. आम्ही हे सगळं काम जे आहे हे फकिरी वृत्तीने करत असतो.